चला, सामन्याचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर सागर, सामना करतील अजित. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, एक रन. सुरुवात तर झालेली आहे. एन टू पी टू वॉरियर्सचं खातं खोल. आता स्ट्राईकवर असतील के के, बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. दुसरा बॉल सागर यांचा. ओ इथे किरण कुंभारकर झेलबाद झाले आहेत आणि सागर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक विन केलेलं आहे. अतिशय निराश पावलांनी बाहेर येत आहेत ते किरण. गोलंदाजाचे 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. कॉन्ग्रॅच्युलेशन सागर. नवीन बॅटर, हां नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एन टू पी टू वॉरियर्सचे कॅप्टन मारुती कोळेकर, सचिन वाडकर यांच्याकडून त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक सिक्सला या ओव्हरमध्ये 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर यांचा तिसरा बॉल मारुती यांच्यासाठी. कवरच्या दिशेने मारलेला हा उत्कृष्ट असा बॉल आणि चौकार. आल्या आल्या आपल्या संघासाठी एक चौकार. मारुती कोळेकर यांनी लक्षात ठेवा, दोन बॉल राहिले. दोन बॉलमध्ये जर तुम्ही सिक्स मारताय तर सचिन वाडकर यांच्याकडून तुम्हाला 501 रुपयाचं बक्षीस आहे. स्वतः संघनायक आहेत एन टू पी टू वॉरियर्सचे. आल्या आल्या त्यांनी घनागती प्रहार केलेला आहे. पहिल्या ओव्हरचा चौथा बॉल सागर राईट आर्म ओव्हर. ओ अतिशय अचूक टप्प्यावर टाकलेला बॉल मारुती यांना तो काही समजलेला नाही आणि निर्धाव असा चेंडू. आणि एन टू पी टू वॉरियर्सची धावसंख्या 5 वर पोचलेली आहे. या ओव्हरमधला 5वा बॉल आणि सामना करतील मारुती. कवरच्या दिशेने टोलवलेला उत्कृष्ट बॉल. एक रन घेतलेली आहे. दुसऱ्या रनचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. आता स्ट्राईकवर असतील अजित. अजित यांच्यासाठी पण बक्षीस लागलेलं आहे. प्रत्येक षटकाराला भैरव पवार यांच्याकडून 501 रुपये आहे. धावसंख्या 6 वर. सागर यांचा शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेमधला. सामना करतील अजित. कोणताही मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न नाही केला. जस्ट एक रन. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. मारुती कोळेकर यांच्यासाठी परत एकदा बक्षीस लावलं जाते. या ओव्हरमध्ये जर मारुती कोळेकर यांनी सिक्स मारले, प्रत्येक सिक्सला विकास पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि प्रत्येक सिक्सला सचिन वाडकर सर यांच्याकडून 1000 रुपये. मारुती कोळेकर यांच्यासाठी आजचा दिवस मला वाटतंय कमीत कमी 7-8 सिक्स मारून 15-20 हजार रुपये घरी घेऊन जाण्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि भैरव पवार यांच्याकडून पण 1001 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे 1 सिक्स मारला तर 3000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे मारुती कोळेकर यांच्यावर. स्वतः संघनायक आहेत. बघूया आता राजेश सरांकडून पण 1001 रुपये. म्हणजे एका सिक्सवर 4000 रुपये लावलेले आहेत मारुती कोळेकर यांच्यासाठी. ऐक, स्वतः संघनायक आहेत एन टू बी टू वॉरियर्सचे. दुसरं ओव्हर घेऊन येत आहेत ते महेश. आणि स्ट्राईकवर असतील अजित. अजित यांच्यासाठी पण भैरव सरांकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. कोळेकर यांच्यासाठी दुसऱ्या ओव्हरमधला पहिला बॉल. अजित यांनी फाईन लेगला मारलेला हा उत्कृष्ट अशा पद्धतीने एक चौकार आलेला आहे. आणि टीमची धावसंख्या 11. आणि बॉलरसाठी बक्षीस आहे विकास पाटील यांच्याकडून. जर मारुती कोळेकर यांची विकेट घेतली
तर 1001 रुपयाचं बक्षीस आहे इथे. मला वाटतं ह्या RDX प्रीमियर लीग मधलं सर्वात मोठं बक्षीस असेल मारुती कोळेकर यांच्यावर. चार 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 स्पॉन्सर आहेत, सचिन सर, विकास सर, राजेश सर आणि भैरव सर. प्रत्येकाकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे एका षटकारासाठी, प्रत्येक षटकारासाठी. म्हणजे चार षटकार मारले तरी तुम्ही 16000 रुपये घेऊन जाणार आज. म्हणजे जरी तुम्ही आज फील्डवर नसला तरी इथे क्रिकेटच्या फील्डवर तुम्ही आजचा दिवस गाजवू शकता. मारुती कोळेकर यांच्यासाठी बक्षिसाचा वर्षाव होतो इथे. स्ट्रायकर असतील अजित, पहिल्या बॉलवर त्यांनी चौकार मारला, चित्ररक्षणामध्ये थोडं बदल केलंय. स्पीडअप घ्या सांगवी टीम, स्पीडअप घ्या. महेश यांचा दुसरा बॉल, अजित यांच्यासाठी परत एकदा 4 रन फाईन लेगच्या दिशेने. फाईन लेगला अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा चौकार मारला अजित यांनी. आणि मारुती कोळेकर यांच्यासाठी अजून एक, ओम सरांकडून 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी, म्हणजे टोटल 5000 रुपये एका षटकाराला. आणि उमेश गव्हाणे सर यांच्याकडून 501 रुपये, म्हणजे टोटल एक षटकार मारला तर मारुती कोळेकर यांच्यासाठी 5500 रुपयाचं बक्षीस आहे. चार षटकार जरी त्यांनी मारावे म्हणजे 22000 रुपये घेऊन जावे घरी, आज रात्री पार्टी होईल. पण गोलंदाज त्यांना स्ट्राईकवर येऊन देत नाहीत, कारण फलंदाजाने 2 बॉलमध्ये 2 4 मारलेले आहेत. सांगवी टीम थोडं स्पीडअप घ्या, आपल्याकडे टाईम खूप कमी आहे. आणि स्कोरबोर्ड 15 धावेवर, 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. बॉलरसाठी पण बक्षीस आहे, जर त्यांनी विकेट घेतली मारुती कोळेकर यांची तर विकास पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. थोडं स्पीडअप करा. महेश यांचा पुढचा बॉल अजित यांच्यासाठी, अतिशय लईमध्ये दिसत आहेत अजित. पहिली विकेट गेल्यानंतर एनटू पी टू वॉरियर्सचे अजित यांनी सूत्र हातात घेतलेले आहेत. महेश यांचा पुढचा बॉल अजित यांच्यासाठी, पॉइंटच्या दिशेने फ्लिक केलेला बॉल, 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. स्कोरबोर्ड इथे 17 वर जाऊन पोहोचला आहे. दुसऱ्या ओव्हरची 3 बॉल झालेले आहेत. मारुती कोळेकर यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव लागलाय, पण बॉलर त्यांना, बॅट्समन त्यांना स्ट्राईकवर येऊन देत नाही. बॅटिंग चालले. महेश यांचा पुढचा बॉल अजित यांना फ्लिक केलेला आहे. परत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फायनली मारुती कोळेकर सर स्ट्राईकवर आलेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत आणि 20 धावाची धावसंख्या एन टू बी टू. शीतल मॅडम यांनी उत्कृष्ट असं फिल्डिंग केलेले आहे. आता कोळेकर सर तुमच्यासाठी 5500 रुपये आहेत. 5500 × 4 = 22000. तुमच्यामध्ये क्षमता आहे, बघूया आता संघासाठी काय करताय. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधले. दुसऱ्या ओव्हरमधले 4 बॉल झालेले आहेत, 20 धावसंख्या झालेली आहे. खूप बॉलरसाठी पण संधी आहे 1000 रुपयाची. बघूया या बॉलवर काय घडतंय. आणि मारुती कोळेकर यांचा कोणताच इरादा बक्षीस कमवण्याचा नाही आहे. सध्या तरी ते एकदम डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत आहेत. आता स्ट्राईकवर आहेत अजित. आता 5500 कॅशची चान्स संपलाय, पण भैरव सरांकडून, भैरव सरांकडून कंटिन्यू आहे. अजित या अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल, सुंदर अशी फिल्डिंग शीतल मॅडमची. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एन टू पी टू वॉरियर्स संघाची धावसंख्या 22. अजित अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग करत आहेत मैदानामध्ये.
पहिल्या दुसऱ्या ओव्हर मधलं 5,500 बक्षीस मला वाटतंय आता ते संपलेलं आहे. आता नवीन बक्षीस भैरव सरांकडून प्रत्येक षटकाराला मारुती कोळीकर यांना 1,000 रुपये. विक्रम मोरे यांच्याकडून कोळीकर सरांसाठी एक बक्षीस येत आहे. कव्हर ड्राईव्ह 4 मारला तर 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. तिसरा बॉलर अभिजित सामना करतील अजित. अजित एक तुफान फॉर्म मध्ये वाटत आहेत. लेफ्ट आर्म राईट अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने टोलेला चेंडू एक धाव पूर्ण केलेले आहे. आणि फायनली कोळेकर सर ऑन द स्ट्राईक. तुमच्यासाठी भैरव सरांकडून 1,000 रुपये आहेत प्रत्येक षटकाराला. आणि कव्हर ड्राईव्ह 4 जर मारला तर मोरे सरांकडून तुम्हाला 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि बॉलरला मारुती कोळेकर सरांच्या विकेटसाठी 1,000 रुपयाचं प्राईज आहे विकास पाटील यांच्याकडून. म्हणजे या मैदानामध्ये आज चर्चा होते मारुती कोळेकर यांच्या नावाची. स्वतः संघ नायक आहेत. बघूया काय करतात आपल्या टीमसाठी. लेडीज टीमचे दोन्ही कॅप्टन कृपया टॉससाठी यावे. लेडीज टीमच्या दोन्ही कॅप्टन अभिजित यांचा पुढचा बॉल. कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाहीत मारुती सर. कदाचित त्यांना इनिंग बिल्ड करायची असेल. कॅप्टन आहेत स्वतः पण ते बक्षिसाचा लाभ घेत नाहीत मला वाटतं. एवढं चांगलं बक्षीस लावलं त्यांच्यावर. 3 बॉल. पुढचा बॉल अभिजित यांचा. तिसरा बॉल अजित यांच्यासाठी. बघूया काय करतात ह्या चेंडूवर. कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. अतिशय सुंदर असं क्रिकेट खेळत आहेत ते अजित. चुकीच्या बॉलला सीमारेषे पार पाठवत आहेत आणि चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत. आणि धावसंख्या 25. तिसऱ्या ओव्हरचा 4th चेंडू मारुती कोळेकर यांच्यासाठी कंटिन्यू बक्षीस. लेडीज टीमचे दोन्ही कॅप्टन 25. लेडीज टीमचे दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी यायचे. लेडीज टीमचे दोन्ही कॅप्टन अभिजित यांचा पुढचा बॉल मारुती यांच्यासाठी. मारुती कोळेकर यांच्यासाठी बक्षीस लावलेलं आहे पण ते अजून शांत आहेत मला कळत नाही. एक हार्ड हिटर म्हणून ते नावाजलेले आहेत. शालेय जीवनात तर ते सिक्स्थर किंग म्हणून ओळखले जायचे. आता प्रोफेशनल आयुष्यामध्ये पॉइंटच्या दिशेने टोलवलेला एक चेंडू अतिशय दोन धावा घेतलेल्या आहेत. टीमची धावसंख्या 27. खूप चांगल्या प्रकारे क्रिकेटचं प्रात्यक्षिक इथे दिसतंय. मारुती कोळेकर ऑन स्ट्राईक, अजित ऑन नॉन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकवर असलेले अजित. मारुती कोळेकर यांच्यासाठी परत एकदा बक्षीस लागलेलं आहे. कव्हर ड्राईव्हला मोरे सरांकडून 2,000 रुपये आणि 6 भैरव सरांकडून 1,000 रुपये. आणि बॉलरसाठी पण आहे विकास पाटील सरांकडून मारुती कोळेकर यांच्या विकेटसाठी. परत एकदा ऑफ साईडला टोलवलेला हा चेंडू आणि हा 4 मारुती कोळेकर यांच्या बॅटमधून आलेला हा उत्कृष्ट असा शॉट. आता ते लईत येत आहेत. मला वाटतं त्यांनी मनावर घेतलंय की त्यांच्यावर एवढं बक्षीस का लावलं जातंय. आणि ह्या येणाऱ्या चेंडूमध्ये कदाचित ते बक्षीस जिंकण्यासाठी पात्र होतील. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 31. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल असेल अभिजित यांचा. त्यांच्यासाठी पण 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. शेवटचा बॉल असेल. स्ट्राईकवर आहेत मारुती. अभिजित यांचा पुढचा बॉल लॉंग ऑनला खेळलेला हा बॉल. 2 धावा. क्षेत्ररक्षण मध्ये थोडे कमी पडत आहेत सांगवी टीम. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 N2PT वॉरियर्स. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांचे दोन्ही इनफॉर्म फलंदाज मैदानावर आहेत. कदाचित 4th ओव्हरमध्ये ते आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील. स्वतः अजित
चांगल्या लयमध्ये आहेत, त्यांच्या बॅटमधून दोन चौकार आलेत आणि मारुती कोळेकर यांच्या बॅटमधून पण दोन चौकार आलेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज चौथं आणि स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येत आहेत अमित भोसले. स्ट्राईकवर असतील अजित. आणि या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस. आणि अजित यांच्यासाठी पण बक्षीस लागलेलं आहे उमेश गव्हाणे सर यांच्याकडून. प्रत्येक सिक्सला 500 रुपये आणि गोलंदाज यांच्यासाठी पण प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं विकास पाटील यांच्याकडून. सांगवी स्पार्टन्स सामना लवकरात लवकर स्टार्ट करावा, वेळेची खूप कमी आहे आपल्याकडे, अजून खूप सामने कव्हर करायचे आहेत. अजित यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि भैरव सरांकडून पण 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला, म्हणजे 1000 रुपये एका षटकाराला. बघूया अजित त्याचा फायदा घेत आहेत का. स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करा सामना. अमित यांचा अजित यांच्यासाठी फाईन लेगच्या दिशेने कट केलेला हा एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. ह्याच्यानंतर जी मॅच सचिन लेडी वॉरियर्स वर्सेस ओम लेडी वॉरियर्स, ह्याचा टॉस विन झालेला टॉस झालेला आहे. ओम वॉरियर्स लेडीज यांनी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. ह्याच्यानंतरची मॅच प्रेक्षणीय मॅच, ओम लेडीज वॉरियर्स वर्सेस सचिन लेडीज वॉरियर्स ह्याच्यानंतरची मॅच असेल. प्रेक्षणीय मॅच 10,000 रुपयाची असेल, 10,000 रुपये कॅश प्राईजची. दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. बॉलर नवीन व्यंकटेश, सामना करतील अजित. खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 34 37 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही चौथ्या ओव्हरचा बॉल झालेला नाही, एकही बॉल नाही झालेला. 37 ऑन स्कोरबोर्ड. अजित ऑन स्ट्राईक, व्यंकटेश ऑन बॉलिंग मार्क. परत एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. आता जो मोमेंटम प्राप्त केला आहे एन टू पी टू वॉरियर्स यांनी तो खूप छान आहे, कारण 38 रन झालेत 3 षटकानंतर. चौथ्या ओव्हरचा एकही बॉल झालेला नाही. स्ट्राईकवर असतील अजित. अजित यांच्यासाठी व्यंकटेश यांचा पुढचा बॉल. अंपायर आउट. अजित यांची विकेट गेलेली आहे आणि बॉलर फ्री एट होता त्यामुळे फलंदाज आउट नाही. आणि अगोदरचा नो बॉल असल्यामुळे हा फ्री हिट होता, मध्ये दोन व्हाईट बॉल गेल्यामुळे आता फ्री हिट कंटिन्यू होता. व्यंकटेश यांचा पुढचा बॉल अजित यांच्यासाठी. चौथ्या ओव्हर मधला हा दुसरा बॉल असेल. ऑन साइडला खेळलेला हा चेंडू. एक धाव झालेला आहे, दुसरा धावचा कोणताही प्रयत्न नाही. आणि मारुती कोळेकर ऑन स्ट्राईक, त्यांच्यासाठी कंटिन्यू बक्षीस आहे 500 रुपये. उमेश सर, भैरव सर 1000 रुपये. दोन बॉल झालेले आहेत, शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 39 ऑन स्कोरबोर्ड. व्यंकटेश यांचा पुढचा बॉल मारुती यांच्यासाठी. आणि अंपायर दंडित करतायत गोलंदाजा. परत एकदा अतिरिक्त धाव, धावसंख्या 40. सुरुवातीच्या षटकामध्ये जो स्कोरबोर्ड एकदम स्लो होता तो चौथ्या षटकापर्यंत
फुटीपर्यंत पोहोचलाय. त्यात कुठ गोलंदाज व्यंकटेश यांचा पुढचा बॉल मारुती यांच्यासाठी आणि फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू एक धाव पूर्ण. एकाच धावेवर समाधान मारत आहेत आणि स्ट्राईकवर असतील अजित. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे आणि स्कोर 41. तीन चेंडू शिल्लक आहेत अजित यांच्यासाठी आणि गोलंदाज व्यंकटेश चौथा बॉल घेऊन येत आहेत राऊंड द विकेट. अतिशय सुंदर असा बॉल अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली व्यंकटेश यांनी आणि तो काय बॉल अजित यांना समजलेला नाही. शेवटचे दोन चेंडूवर काय करतात एनटू पिटूचे दोन बॅट्समन अजित आणि मारुती बघूया. आणि हंपायरचा परत एकदा व्हाईटचा इशारा अतिरिक्त धाव ॲड 42 ऑन स्कोरबोर्ड. ह्या ओव्हरमध्ये जवळजवळ 5 ते 6 व्हाईट बॉल टाकले गेलेले आहेत म्हणजे हे गोलंदाज खूपच महागडा होतोय. परत एकदा व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे फलंदाजांना केवळ उभं राहायचं आहे. 7 ते 8 धावा व्हाईटच्या स्वरूपात आलेल्या आहेत. 9 स्वरूपात पण आलेली धाव आहे आणि शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत आणि स्कोरबोर्ड 43. दोन चेंडूमध्ये बघूया हा अजित काय करतायत. धावसंख्या 50 क्रॉस करतायत का बघूया. अजित यांच्यासाठी बक्षीस कंटिन्यू आहे भैरव सर यांच्याकडून आणि उमेश सर यांच्याकडून. प्रत्येक 6 1000 रुपये. शपल होऊन खेळायचा प्रयत्न केला पण बॉल एष्ट्याच्या वरून गेल्यामुळे हा बॉल डॉट बॉल आहे आणि स्कोरबोर्ड 43. या ओव्हरमध्ये बॅटने काढलेल्या धावा कमीच आहेत, व्हाईट नोच्याच धावा जास्त मिळालेल्या आहेत. शेवटचा चेंडू अजित यांच्यासाठी काव कॉर्नरच्या दिशेने मारलेला हा सिक्सर आणि उमेश गव्हाण यांच्याकडून 500 आणि भैरव सरांकडून 1000 रुपये अजित यांच्यासाठी. आणि 49 आणि 50 धावांची गरज आहे विजयासाठी सांगवे टीमला. आणि दोन फलंदाज ज्यांनी अतिशय उत्कृष्ट वैयक्तिक 27 रनांचं योगदान दिलं अजित यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि शेवटच्या बॉलला षटकार मारला आणि वैयक्तिक 16 या धावसंख्येवर नॉट आउट राहिले मारुती कोळेकर. त्यांना खूप बक्षीस लावलेले पण क्षेत्ररक्षण करणारी टीम सांगवी पटापट बाहेर या आणि तुमचे दोन सलामीचे फलंदाज लगेच पाठवा मैदानामध्ये. N2P2 वॉरियर्स आपण मैदानामध्ये जायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. पन्नास धावांचं टार्गेट सेट केलंय, बघूया आता त्यांना कशा प्रकारे चेस करतायत सांगवी वॉरियर्स. N2P2 मैदानामध्ये जायचं आहे लवकरात लवकर. मारुती कोळेकर अँड टीम लवकरात लवकर मैदानात जायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यानंतरची जी मॅच होणार आहे ती ओम लेडीज वॉरियर्स वर्सेस सचिन लेडीज वॉरियर्स. महिलांचा एक प्रेक्षणीय सामना होणार आहे. त्याचं प्रेक्षणीय सामन्याचं प्राईज असेल 10,000 रुपये, कॅश प्राईज 10,000 रुपये. खरोखर महिलांना एक स्पोर्ट्समध्ये पुढं घेऊन जाण्याचं एक काम RDX प्रीमियर लीगमध्ये होतं आहे. N2P2 वॉरियर्स मैदानामध्ये जायचं आहे फास्ट, टाइम खूप कमी आहे. सांगवी स्पार्टन्सचे दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. टीम N2P2 वॉरियर्स लवकरात लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 10+3
महेश आणि शुभम दोन बॅटर मैदानामध्ये उतरले आहेत ओपनिंग पेअर. दोन्ही फलंदाजासाठी विकास पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा प्राईज आहे आणि टोटल 4 ओव्हरसाठी लागू असेल. हे एन टू पी टू वॉरियर्स क्षेत्ररक्षण सजवून घ्या पटापट कॅप्टन. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, फटाफट क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शुभम आणि महेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. बॉलर कोण? के सचिन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत आहेत. पहिलवान सचिन एन टू पी टू वॉरियर्स. टाइमची खूप कमी आहे, फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सर्कलच्या आतमध्ये 10 खेळाडू, सर्कलच्या बाहेरमध्ये 3 खेळाडू असतील. एक लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि काव कॉर्नर, असे 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत सचिन. स्ट्रायकवर असतील महेश. पहिला बॉल सचिन यांचा. वेल ट्राय शर्मिला मॅडम यांच्याकडून. कॅच जरी सुटले असेल तरी त्यांनी चेंडू अडवला आहे. सांगवी स्पार्टन्सचा खातं खोललं आहे. शुभम स्ट्राईकवर आलेत, दुसरा चेंडू घेऊन येतील सचिन. शुभमसाठी शुभम यांच्यासाठी 1000 रुपयाचं प्राईज आहे प्रत्येक षटकाराला विकास पाटील यांच्याकडून. सचिन यांचा पुढचा बॉल शुभम यांच्यासाठी. ऑन साईडला टोलवलेला बॉल आणि चौकार. किरण कुंभारकर होते तिकडे पण ते बॉलला रोखू शकले नाही. दुसऱ्या बॉलवर शुभम यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. सचिन यांचा पुढचा बॉल शुभम यांच्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये चेंज केलेला आहे. सचिन यांचा पुढचा बॉल शुभम यांच्यासाठी. परत एकदा त्याच दिशेने टोलवलेला बॉल ऑन साईडला, पण तिथे क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव. तीन बॉल 6. आता 21 बॉल 24 धावांची गरज आहे. सचिन यां 44. ओ विकास पाटील यांच्याकडून जे लावलेलं बक्षीस 1000 रुपये. महेश याच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि तुमचा 1000 रुपये विकास पाटील सरांनी कॉम बॉक्स मध्ये जमा केलेले आहेत. अतिशय देखना स्ट्रोक फाईन लेगच्या दिशेने मला वाटतंय गोलंदाज. आणि हे 1000 रुपये प्रत्येक षटकाराला कंटिन्यू असतील फलंदाजांनी लक्षात ठेवा. पहिल्याच ओव्हरमधला हा चौथा बॉल होता आणि स्कोरबोर्ड 12 धावेवर. 20 चेंडू 38 धावांची गरज आहे एन टू सांगवी वॉरियर्स यांना. एन टू पी टू वॉरियर्सच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत आहेत इथे सांगवी टीमचे फलंदाज. म्हणजे महेश यांनी बॉललेला मारलेला बॉल हा सापडला नाही, म्हणजे किती ताकदीने मारलेला हा स्ट्रोक आहे.
20 बॉल मध्ये 38 धावांची गरज, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि स्कोर आहे 12. सचिन यांचा पुढचा बॉल महेश यांच्यासाठी, अतिशय महागडं षटक ठरतंय, पहिलीच ओव्हर आणि 12 धावा आतापर्यंत. सचिन यांचा पुढचा बॉल परत एकदा फाईन लेगच्या दिशेने चौकार मारलेला आहे महेश यांच्या बॅटमधून आलेला आहे. सांगवी वॉरियर्स चा हा फलंदाज महेश तुफान फॉर्म मध्ये आहे आणि सचिन यांचा खरपूस समाचार घेतला जातोय. 16 धावसंख्या धाव स्कोरबोर्डवर, एकही बॉल डॉट गेलेला नाही. खूप महागडं षटक सचिन यांचं आणि पाचवा चेंडू परत एकदा मारलेला षटकार चौकार, धावसंख्या 18. कोणी मैदानामध्ये जायचं नाही, प्लीज बाहेर राहून तुम्ही डान्स करू शकता डीजेवर. खूप जल्लोष चालू आहे सांगवी स्पार्टन्सच्या डगआउटमध्ये. कारण पण तसं आहे, कारण त्यांचे जे फलंदाज आहेत ओपनिंग पेअर महेश आणि शुभम, महेश यांनी तर घनागती हल्ला केला आहे, तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार. 1 ओव्हरनंतर धावसंख्या 20, 18 चेंडू, 30 धावांची गरज आहे सांगवी स्पार्टन्सला. अजूनही एकही विकेट गेलेली नाही. एनटूपीटू वॉरियर्स यांचं पहिलं षटक खूपच महागडं झालं. दुसरं षटक घेऊन येत आहेत. अठरा बॉल 30 धावांची गरज आहे आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत ते अजित, ज्याने बॅटिंगमध्ये पण 27 धावांची शानदार खेळी केली होती. अठरा बॉल 30 ची गरज, अजित यांचा पहिला चेंडू. ओ बॉल पहिल्या चेंडूवर त्रिपळाचित झालेले आहेत ते म्हणजे शुभम. पहिला ब्रेक थ्रू दिलाय अजित यांनी. सुरुवातीला त्यांनी ओपनिंगला येऊन चांगली बॅटिंग पण केली होती आणि आता गोलंदाजीमध्ये आपला जलवा दाखवत आहेत आणि 500 रुपये त्यांना ₹500 बक्षीस उमेश गव्हाणे यांच्याकडून आहे. एनटूपीटू वॉरियर्सच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट घेतली तर उमेश गव्हाणे सरांकडून ₹500 बक्षीस आहे आणि सांगवी स्पार्टन्स टीमच्या कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर विकास पाटील यांच्याकडून ₹1000 बक्षीस आहे. बॅट्समनचं नाव नवीन नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सागर. अजित यांच्या पहिल्याच बॉलवर शुभम त्रिपळाचित झाले पण नॉन स्ट्राईकवर एक धाकड फलंदाज उभा आहे, त्याचं नाव आहे महेश. तो जेवढा नॉन स्ट्राईकवर राहील तेवढं एनटूपीटू साठी चांगला असेल. नवीन फलंदाज सागर सामना करतील अजित यांचा. दुसरा चेंडू, ₹500 बक्षीस प्रत्येक विकेटसाठी कंटिन्यू असेल आणि ₹1000 प्रत्येक षटकारासाठी. अजित यांचा पुढचा चेंडू सागर यांना, खूपच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला, काव कॉर्नरच्या दिशेने उत्तम क्षेत्ररक्षण किरण कुंभारकर यांच्याकडून. आणि आता स्ट्राईकवर असतील महेश, ज्यांच्या बॅटमधून 1-6 आणि 2-4 आलेले पहिल्या ओव्हरमध्ये. वैयक्तिक 15 धावेवर खेळत आहेत ते. अजित यांचा तिसरा बॉल, आतापर्यंत हे चांगलं षटक हाताळत आहेत अजित. स्कोरबोर्ड 21, फाईन लेगच्या दिशेने कट केलेला हा बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगला, 1 धाव. म्हणजे ह्या ओव्हरमध्ये
तीन चेंडू आणि फक्त दोन धावा खर्च केलेत अजित यांनी आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतलेली आहे. ज्या फलंदाजाची विकेट घेतली तो पण तुफान फॉर्ममध्ये होते. आता नवीन बॅटर सागर स्ट्राईकवर असतील आणि गोलंदाजी मार्कवर अजित. राईट टर्म राऊंड 15 बॉलमध्ये 28 धावांची गरज. अजित यांचा पुढचा बॉल परत एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा सुंदर असा स्ट्रोक पण एकच धाव. क्या काय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत आहेत अजित. ज्या प्रकारे फील्ड सजवलेले आहेत त्यानुसार गोलंदाजी करत आहेत. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 23 ऑन स्कोरबोर्ड. आता 14 बॉल 27 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर असतील हार्ड हिटर महेश. अजित यांचा पुढचा बॉल महेश यांच्यासाठी. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि चार धावांसाठी. महेश फक्त अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी महेश यांची. ऑन साइडला फिल्डिंग रिव्हर्स स्वीपचा हा देखणा स्ट्रोक बघायला मिळाला आणि स्कोरबोर्ड 27. अजित यांचा हा शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत अतिशय चांगलं ते खूपच. 2 ओव्हरची समाप्ती. स्कोरबोर्ड दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 28. आता 12 बॉल 22 धावांची गरज आणि अजित यांचं खूप चांगलं षटक. फक्त 8 धावा त्यांनी ह्या ओव्हरमध्ये खर्च केले आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. महेश एक तुफान फॉर्ममध्ये आहेत. 12 चेंडू 22 धावावर वैयक्तिक खेळत आहेत आणि तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते स्वतः संघनायक मारुती कोळेकर. स्ट्राईकवर असतील महेश. जोपर्यंत महेश स्ट्राईकवर आहे तोपर्यंत सांगवी वॉरियर्स सांगवी स्पार्टन्स टीमचे आशा पल्लवीत असणार. कारण आता 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. राईट टर्म मारुती कोळेकर. तिसऱ्या ओव्हरमधला पहिला बॉल महेश यांच्यासाठी. उत्कृष्ट अशा पद्धतीने टोलवलेला ऑन साइडला लाँग षटकार आणि विकास पाटील यांच्याकडून परत एकदा 1000 रुपयाचं बक्षीस प्राप्त केलंय ते महेश यांनी. स्वतः संघनायक आहेत आणि त्यांनी तिसरं षटक स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं. पण आता 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. महेश जोपर्यंत फलंदाजीवर आहेत म्हणजे मैदानामध्ये आहेत तोपर्यंत सांगवी टीमला काय कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. कारण तुफान फॉर्ममध्ये आहेत ते. पंचवीस या वैयक्तिक धावसंख्येवर खेळत आहेत ते म्हणजे महेश. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडं चेंज केलेलं आहे. ऑन साइडला 3 खेळाडू 4 खेळाडू आहेत. मारुती यांचा पुढचा बॉल महेश यांच्यासाठी. अतिशय सुंदर असा बॉल फुलवर लेनचा बॉल समजू शकला नाही. पायीच्या स्वरूपात एक धाव. आता धावसंख्या जाते ती 35. 10 चेंडू 15 धावाची गरज आहे. मारुती कोळेकर यांनी जर ह्या षटकामध्ये विकेट घेतली तर उमेश गव्हाणे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि बॅट्समन सागर यांच्यासाठी पण विकास पाटील यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि फुलवर लेनचा बॉल होता पण समजू शकले नाही. क्रिकेटमध्ये असा बॉल लॉलीपॉप बोलला जातो.
ज्याच्यावर कमीत कमी षटकार तरी येतोच, पण गतीने त्यांना बीट केले, समजू शकले नाही गती. तीन धावा, तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. आता 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मारुती कोळीकर ऑन बॉलिंग, मार्क सागर ऑन स्ट्राईक. मारुती यांचा पुढचा बॉल, सागर यांनी कव्हरच्या दिशेने मारलेला हा देखना स्ट्रोक, परफेक्ट कव्हर ड्राईव्ह. आतापर्यंत महेश थोडे रंगामध्ये ढंगामध्ये होते, पण आता सागर यांनी पण आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि शीतल मॅडम यांच्याकडून फलंदाजांसाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि विकास पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये, म्हणजे एक षटकाराला 2000 रुपये प्राईज असेल. आणि आठ बॉल अकरा धावांची गरज आहे. बघूया नेक्स्ट चेंडू मारुती यांचा. खूपच उंच गेलेला चेंडू आहे, एक धाव पळून काढली, धावून काढलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. फोर्टी वन ऑन स्कोरबोर्ड. 7 बॉल 9 धावांची गरज आहे. काही सामना होता, सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की तिसऱ्या ओव्हरमध्ये 40 क्रॉस होईल. फलंदाजासाठी राजेश सरांकडून पण एक्स्ट्रा 500 रुपये, म्हणजे एका षटकारासाठी 2500 रुपयाचं प्राईज. मारुती यांचा शेवटचा चेंडू आणि व्हॉट अ शॉट, काव कॉर्नरच्या वरती षटकार लगावलेला आहे. आणि सागर यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आहे, आणि त्यांच्यासाठी 2500 रुपयाचं जे पारितोषिक होतं ते जमा झालेलं आहे. शीतल मॅडमकडून पण 1000 रुपये होतं. बघा, एक फटका आणि 2500 रुपयाचं प्राईज विन केलंय सागर यांनी. आणि मॅच पण मला वाटतं विनच झालेली आहे, औपचारिकता बाकी असेल. 6 बॉल 3 धावांची गरज आहे. दोन्ही लेडीज टीम, सचिन लेडीज वॉरियर्स आणि ओम लेडीज वॉरियर्स, दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. ह्याच्यानंतर लगेचच आपला सामना होणार आहे, 2 ओव्हरचा सामना असेल. चौथं षटक कोण घेऊन येतात बघूया. 6 धावा 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पाच बॉल तीन, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि विकेटच्या मागे असतील. क्लोज विकेट किपिंग स्वतः कॅप्टन मारुती, आणि विकेटला 500 रुपये उमेश सर यांच्याकडून, आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकास पाटील यांच्याकडून. अंकुश यांचा पुढचा बॉल, स्ट्राईकवर आहेत सागर, महेश स्ट्राईकवर असतील. आणि कव्हरच्या डोक्यावरून मारलेला हा विजयी चौकार, आणि 2000 रुपये. विकास